आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. हर्षदा काय झालं, बरी आहेस ना तू? उलटी का झाली? काय नाही, बरी आहे मी एकदम ओके. काय गं, परत उलटी झाली? कालपासून उलट्या करते आणि ओके काय बोलते? अग खरच ओके मी. तुला उलट्या कशामुळे होत आहेत ना हे कळतंय मला. काल इंटरव्ह्यूला पास झालीस ना, नोकरी मिळाली, या आनंदात काहीतरी अरबट चरबट खाल्लं असशील आणि त्यात बाहेरचं पाणी प्यायलं असशील, त्यामुळे तुला फूड पॉइझन झालं असेल. हा मला पण असंच वाटतं दादा. मी येते. हे खा, हे असं अरबट चरबट काही खाऊ नकोस, घरातलंच खात जा. प्राची हिला रोज डबा देत जा. हो. आणि हो, नोकरी मिळाल्याबद्दल तुझं अभिनंदन. बघ मोठा भाऊ आहे ग मी तुझा, त्यामुळे रागाने काहीतरी बोललो असेल, पण डोक्यात काही ठेवू नकोस. आता फक्त कामावर फोकस, कळलं? हो दादा. दादा सकाळी चहात साखर जरा जास्त घेतली होती का रे? म्हणजे इतका गोड गोड बोलतोय. बाय, तुला बरं वाटत नाही, डॉक्टरकडे जाऊया काय? आई अगं नको, मी बाहेरच खाल्लं ना म्हणून उलट्या होत आहेत, बाकी काही नाही अगं, मी एकदम ओके. तू नको काळजी करूस. हा ताई, तरी पण एकदा चेकअप करून घ्या. हा अगं नको म्हटलं ना मी. आणि गिरीजाताईने पल्स चेक केली आहे ना, मी बरी आहे अगं. येते मी. बाय. हाय. घे. काय झालंय? माझा ऐकशील? असं सारखं सारखं उलट्या होणं ना आई,
अग मी एकदम बरी आहे आणि काल ना जरा माझी धावपळच झाली बघ. ऊन पण किती आहे ना, बाहेरचं काहीतरी खाल्लं ना म्हणून मला उलट्या होत होत्या, बाकी काही नाही. तू काळजी नको करूस. हा तुझी तब्येत बरी नसताना मी काळजी करू नको हे बघ. आता वयाच्या मानाने मला काही गोष्टी कळतात. डॉक्टर कडे जाऊया आपण. खरं काय याचा अंदाज तर आला नसेल ना आईला. बाय. चल. आई अग नको सांगितलं ना मी बरी आहे अग. आणि मला जर बरं वाटत नसतं ना तर मी स्वतःहून गेले असते डॉक्टर कडे. गिरीजा ताई कालच म्हणाली ना मी बरी आहे. मग तू सारखं तेच बोलू नकोस. अगं आई आहे ना मी तुझी, मग काळजी नाही वाटणार मला. तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त बघितलेत, अनुभव आहे म्हणून बोलते ना. बाय. मला गिरिजाची सुचित्राची काळजी नाही वाटत. त्या कुठल्याही परिस्थितीला सामोऱ्या जातील, पण तुझं तसं नाही ना. जरा काय झालं की घाबरते तू, म्हणून काळजी वाटते तुझी. आज तुझा नोकरीचा पहिला दिवस आहे ना, बाहेरच्या जगात पहिलं पाऊल टाकणार तू. हे जग जसं चांगलं आहे ना तसं खूप वाईट पण आहे. तू लगेच कोणावर पण विश्वास टाकते ना, म्हणून चिंता वाटते गो. या बाहेरच्या जगातली काही माणसं उगाच तुझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करते. पण तू सावध रहा, तुझ्या गिरिजाताईचा ना खूप जीव आहे तुझ्यावर. खूप केलंय तिने तुझ्यासाठी, अजून पण करते. लहानपणापासून तुला कडेवर घेऊन फिरायची सगळीकडे. तुझ्या मैत्रिणींशी खेळताना भांडणं झाली ना तुझी, तर तीच वाचवायची तुला. तुझ्या शिक्षणात कधी अडथळा नाही येऊ दिला तिने.